आणि समजती कसं होतं? नो 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 नो, वाव छान आहे मनुची बाई. अरे वा किती छान. नवरे लोक जेव्हा स्वयंपाक बनवतात त्यावेळी फक्त मेन गोष्ट बनवायची असते, त्याच्यासोबतचा भात आणि ते सगळं जे सांगतात ना ते एकदम खरं आहे म्हटलं सगळं. नमस्कार, सरिता सोहमन लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार आणि आज सगळ्यांना सुट्टी आहे, सकाळचे वाढलेले आहेत. दहा आमचं सगळं उरून झालेलं आहे. माझ्याकडे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी एक ताई येतात, कारण काय होतं ना शूट करून आल्यानंतर पुन्हा किचनमध्ये घुसायला मला अजिबात नको वाटतं, त्यापेक्षा मला दुसरं कुठलंही काम सांगा पण किचनमध्ये नको वाटतं. त्यामुळं संध्याकाळच्या पोळ्या भाजी आणि कुकरसाठी मावशी असतात, कारण ज्या रेसिपीज आम्ही बनवतो त्या दुपारमध्ये कधी कधी संपून जातात. त्यामुळं आज त्या ताई सकाळी आलेल्या आहेत, कारण आज रविवार आहे, आज शूटला पण सुट्टी असते आणि सकाळीच ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक होऊन जातो, संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन असतो. सकाळचे 10 वाजलेले आहेत, आम्ही चहा वगैरे घेणार आहे, सगळा गोंधळ आहे आमच्या घरात. दोन्ही ताई म्हणजे ज्या माझ्या मदतनीस आहेत त्या एकाच वेळी आलेल्या आहेत आजच्या दिवशी, त्यामुळे सगळा गोंधळ आहे. मनस्वी घरी आहे त्यामुळे तिचा गोंधळ चालू आहे. पार्थ पण आहे घरीचा, त्याला सुट्टी आहे आणि आज उत्कर्ष चिकन बनवणार आहे, त्यामुळे अजूनच गोंधळ होणार आहे. पण चिकन बनवायला घेण्याच्या आधी आम्ही मुलांना थोडंसं गार्डनमध्ये घेऊन जाणार आहे, कारण कधीतरीच मुलांना असं खाली घेऊन जायला मिळतं. आम्ही बाहेर तर जातच असतो पण आज म्हटलं इथल्या इथंच जाऊन यावं आणि संध्याकाळी बाहेर जावं, कारण संध्याकाळी थोडंसं शॉपिंगला पण जायचंय. चला आता आमच्या घरामध्ये काय गोंधळ आहे ते आधी तुम्हाला दाखवते. तू काय खाते आधी ते सांग. उठतेस का मावशींना फर्निचर पुसायचंय? मनस्वी बाबांपाशी बसवर. दादा कुठे गेला? दादा पार्क गेला का खाली गार्डन मध्ये? चला आता तू तू तेवढी चपाती संपव, मग आपण जाऊया. ठीक आहे मनया, तू कुठे जायचंय? आपण कुठे जायचंय? गार्डन मध्ये. ओके चालेल, जाऊया मग. चलो तू तेवढी चपाती संपव, मग आम्ही पण चहा पिऊन निघतो. ओके इकडं आमच्या या ताईंची ओळख करून देत्या. या पूनम ताई आहेत, खूप मस्त स्वयंपाक करतात. 4-5 वर्षांपूर्वी माझ्याकडे यायचं जेव्हा मी ऑफिसला जायचे, पण परत ऑफिस बंद झालं म्हणून मी स्वयंपाक करत होते. आता परत याच ताई येतात, कारण खूप कमी लोकांवर आपला विश्वास बसतो. तशातल्या ह्या दोघी जणी आहेत, ह्या 4-4.5 वर्षापासून माझ्याकडे मस्त भाकरी खरपूस भाजल्या जातात आणि तिकडे चहा उकळत. पूनमताईंनी बनवलेली भाकरी कशी फुगती आहे. नाही भाकरी खूप छान बनवतात, पातळ असतात तरी पण अगदी मऊसूत होतात भाकरी. खूप खूप लोकांना ट्राय केलं, त्यानंतर पूनमताईचा स्वयंपाक आवडला त्यामुळं फायनल केलं आम्ही. झाला असेल चहा वाटतं, गॅस बंद करू. चहाचा आज मला आयता चहा मिळणार आहे, कारण आज पूनमताई सकाळी सकाळीच आलं, नाहीतर मलाच करावा लागतो सकाळचा चहा. डेकेअर मध्ये जायचं तुला? मग काय म्हणतेस आपल्याला डेकेअर मध्ये? मनस्वी तू शूज काढून ये आधी, पटकन बाहेर जा. त्यांनी मला सांगतात तुमची स्टोरी सांगा लागले आणि वहिनी बघा त्यांनी किती हे झालंय त्यांचं. म्हणलं भाऊजी मला सगळं माहितीये, म्हणलं त्यांच्याकडे त्यांचं त्यांनी जोश टॉकचा व्हिडिओ बघितला असेल. तुम्ही त्याच्यामध्ये ना सगळं सांगितलेलं तुमची जोश टॉकचा व्हिडिओ त्यांच्यामध्ये बघितला असेल त्यांनी. आणि ते सगळं जे सांगतात ना ते एकदम खरं आहे म्हणलं सगळं. आणि ते आम्हाला पण सांगितलेलं आहे ना. चाय कोण केली? आज आजचा चहा मी अर्धा आणि पूनमने अर्धा केलाय. का नाही आवडला ना? ह्यांचं फार आहे ना चहा, पाहिजे ते पाहिजे, चांगला पण पाहिजे. मग घेतलं मग चांगलाच घ्यायचं ना. नाही छान झालंय, तुम्हाला गोड हवा असेल. थोडा कडक झालाय. काय वाचलं? मी काय करतेस ग? लहान मुलं चहा पितात का? नाही. व्हेरी बॅड. थोडाच दिल तर म्हणा, इथून पुढे चहा नाही मिळणार सांगते मी.
नीट पकड़ ग जा बर बर कॉन्फिडेंटली नहीं पड़त मैडम ये बड़ी तमे पुतार का दिसली लगो नहीं साधी लावायची डोसे होणार नाहीत मग घासून काढलं तर इथं जाऊया का आता गार्डनला बंद कर आता न्यूज भूकंप व्हेरी गुड मनस्वी दीदी आली खेळायला चल ना आपण चल दीदी खेळणार दीदी सोबत अच्छा बघ मुली बॉटल देतात आपला पार तासच घेऊन जातो आणि हरवून येतो चल पार ते खेळतात ग तुमच्यासोबत शॉपिंग करायला गार्डन मध्ये इकडून चल तिथे लांब पडतो मम्मी बरोबर कोण कोण आलंय यो काय खेळणार आहेस अरे मनस्वी तुझी गाडी राहिली की अरे वा नाही येत येत कि वन टू थ्री आता तिला झोका खेळायचा म्हणून नको झोका असं खेळायचं आणि तू झोका द्यायच मी नाही देणार तुला झोका ये बस अगं हा बेबीचा झोका आहे ग मनस्वी बस पाय टेकतात आता तुझे बसलीस का सरक मागे मागे सरक काय ग मजा येते झोका खेळायला एका जागेवर बसून आईस्क्रीम इकडे येऊ ओके बोला हा हा आईस्क्रीम दे दो ये कौन सा आइसक्रीम है चॉकलेट आइसक्रीम हाउ मच कितना पैसा हुआ तीन कितने डॉलर्स टेन ट्वेंटी डॉलर्स मांगते थी मला स्ट्रॉबेरी मला स्ट्रॉबेरी आइसक्रीम स्ट्रॉबेरी आइसक्रीम दे दो बाबा को थँक यू हा ह्याच्यामध्ये हे करू पाऊस लागतोय का पाऊस आला पाऊस आला सगळे झोके ट्राय करायचे असतात हिला गार्डन मधून वर आलेलो आहे पार्थ काही आम्हाला भेटला नाही मित्रांसोबत बहुतेक कोणाच्या तरी घरी खेळतोय तो कोण नास्य बघती येस ओके कोण आला दादा आला का ग कुठे गेलता आम्ही किती शोधत होतो तुला गार्डन मध्ये खेळायला तू आम्हाला म्हणलं गार्डन मध्ये जाणार आहेस दार ओढून घे चल आम्ही सगळे जायचं ठरलो होतो ना गार्डनला मनस्वी तुला किती मिस करत होती मग ती खेळलीच नाही जास्त चला ये हात पाय तोंड जेवायचं तर मावशी आणि सगळा ओटा वगैरे चकाचक करून गेल्यात आणि आज तोच चिकन बनवणार आहे त्यामुळं परत ओटा खराब होणार आहे सगळं क्लीन करायचं
तर आता चिकन बनवायला बघा. इथं पूनमताई होता ना, त्यांनी सगळी तयारी करून घेतलेलं आहे. लसूण सोलून दिलाय, कांदा कापून ठेवलेला आहे. आता फक्त चिकन परतून शिजायला टाकायचं, है ना. हाताला चव आहे, हाताला. पार्थ, तू पण बाबांना हेल्प कर. हा, तर आता चिकन शिजायला घालणार आहेत आणि इकडे पातेलं गरम करायला ठेवलंय. जास्त नाही घालायचं शिजताना तेल, मग मुलांना सूप खूप तेलकट होतं. बस बस, एकच चमचा. तर आज उत्तम चिकन बनवणार आहे. आज मला फुल सुट्टी आहे. सकाळचा चहा फक्त मी बनवला, त्यानंतर मी काही सुद्धा बनवलेलं नाहीये. पूरमताई सकाळी झाल्या होत्या, त्यामुळे आमचा स्वयंपाक सकाळीच झालेला आहे. बाकीचा, कारण तुम्हाला माहिती, हे नवरे लोक जेव्हा स्वयंपाक बनवतात त्यावेळी फक्त मेन गोष्ट बनवायची असते. त्याच्यासोबतचा भात, परत पोळी, भाकरी, चपाती, पोटावरण, भांडी साफ करणं, नाही या सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. आणि आपण मात्र खुश, अरे वा, आज माझ्यासाठी बनवलं. पण उलट काम वाढलेलं असतं. पण आज मला काहीच काम नाहीये, कारण पूनमताई सगळं करून गेलेलं आहे. चपात्या, कुकर किंवा ओटा साफ करून गेल्यात. भांडी सुनीता ताई घासून गेलेल्या. आणि आता चिकनची तयारी पण पूनमताईंनी केलेली. फक्त आता चिकन असं शिजायला घालायचं आणि मसाला बनवायचा, बस. आणि नाव कोणाचं? बरं, ठीक आहे, जाऊ दे. कधी नाही ते असं मला आयत खायला मिळतं, ते खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. हळद घालायची आता. हळद आम्ही भरपूर वापरतो, करपाय लागला त्यांना. भरपूर वापरतो हळद, कारण हळद घातली ना की असं म्हणतात की चिकनच्या सूपला छान टॅक्सरपणा येतो. आणि आता जरा असं थंड हवा पण आहे, तर मुलांना गरम गरम असं भरपूर हळद असलेलं सूप प्यायला दिलं तर चव पण छान लागते. करपाय लागली हळद, परतून घ्यायची लगेच. बास करपली, चिकन टाका आता त्याच्यात. स्वच्छ धुतलंय मावशीने मग असे. तर आमच्याकडे चिकन आम्ही कुकरमध्ये अजिबात शिजवत नाही, असं वर पातेल्यात किंवा कढईमध्ये शिजवतो. वर असं पाणी ठेवायचं, म्हणजे मग खाली चिकन करपत नाही आणि चिकनचं मस्त पाणी सुटतं. आणि पार्थ खालून खेळून आलाय आणि आता त्याचं सगळ्यात आवडतं काम करतोय, है ना पार्थ. पार्थ थोडाच वेळ, जास्त वेळ नाही. हा, काय खेळायला गेल तर? कोणाकडे गेला होता? आणि बाबा निषादच्या घरी शोधायला आणतोय तुला. सांगून जायचं काय? झालं का? त्यात मसाला नाही घातला आपला काळा. त्याच्यात घातला की छान येतात टेस्ट. नाही, रंग चांगला. हा आईने बनवलेला काळा मसाला. तर चिकन शिजलेलं आहे आणि हे बघा, सूप मस्त दाटसर झालंय, कारण माझाच व्हिडिओ बघून चिकन बनवलं आहे ना. तुम्हाला जमतं म्हणजे कोणाला जमत? ही माझी रेसिपी. हा हा, कोणी शिकवली? फौजनी. फौज फौज मध्ये असं कोणी चिकन शिजवत नाही, डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकत. मला माहिती आहे तुमची फौजी रेसिपी. एकदा तुमचं चिकन, फौजी चिकन बनवून दाखवा. आपण रेसिपी अपलोड करू. काय झालं मनस्वी? काय पाहिजे? चिडली, भूक लागली. ये, मी देते सूप बद्दल. बघ रेडी झालंय का? तू आणि बाबा मिळून सूप भर, चिकन बनवा. चला, तू सगळं खाणार आहे? कशा बरोबर खाणार तू सूप? नाही नाही, तू मसाला खायचा. मग तू काय खाणार? मनस्वी, ओरडायचं नाही. डिश मध्ये घे, डिश घे बघू. बरोबर माहितीये तिला कुठं काय ठेवलंय ते. अगो, ह्याच्यातच आहे ना बाळा. कोण खाणार आहे शुभ भात? खाली बस, खाली वर नाही बसायचं. खाली चटई टाकायची, अशीच बसणार. तर आम्ही मनूचा शर्ट बदललाय, जुना घातलाय, कारण आमचं मनू सगळं अंगावर सांडलं.
हाताने खातेस अस का चमच्याने गरम आहे ना म्हणून तू करू का अगं राहू दे बेटा मी हा जुनाच घातलाय तुला आम्ही मनस्वीला नेहमी शर्ट काढून सूप भात देतो कारण ती खूप खराब करते पण आज व्हिडिओ चालू म्हणून मी तिला जुना शर्ट घातलाय आवडला कोणी बनवलाय बाबांनी बनवलाय अगो पे किती लाडतो बाळे आमचं अरे कदडे आईला कधी म्हणतेस का गं खूप छान आहे बाबांनी बनवलं की खूप छान आहे गरम लागलं ना फू करून खायचं ना मी पण खाऊ ओके तू तुझा शंपू मी मम्माच्या सगळ्यांचं घेऊन येते ओके तू आणि दादा जायचं आजीकडे तुला आज काय मार आहे संडे ना नाही तर तू राहिला असता राहू दे आता जाऊ दे नेक्स्ट विकेंडला उद्या स्कूल आहे ना ठीक आहे फायनली चिकन तयार झालेलं आहे आणि तिकडे मुलांसाठी सूप पण काढून ठेवलंय म्हणून मी ऑलरेडी त्यातलं अर्ध सूप संपवलंय पार्थ ए पार्थ तुला तिखट देऊ छान झालंय बाळा येतोस पटकन चाल जेवायला बसायचं आता आजीकडे जायचंय ना जेवल्यावर तर पार्थ आजी आजोबांकडे चाललाय त्याला माहिती संध्याकाळी यायला उशीर होणार आहे आणि म्हणून मग पार्थ उद्या शाळेची बॅग आताच भरून ठेवतोय ना नाही तर एवढा उत्साह नसतो स्कूल बॅग भरायला पार्थ है ना ए मनुताई कुठे चालला तुम्ही आजीकडे जायचं पार्थ तू चेंज करतोयस कपडे का असंच राहणार असंच जातोय ठीक आहे घरीच थांबणार आहे ना तुम्ही आजीकडे तिला तिला हेल्प कर रे बाळा बर बर ठीक आहे मनस्वी अग सगळ्या शूज ल किती छान समजती ग बघू तुझी बॅग दाखव वाव छान आहे मनुची बॅग अरे वा किती छान तर आमचं जेवण झालेलं आहे मस्त झालं होतं चिकन आणि आता आम्हाला थोडस शॉपिंगसाठी जायचंय म्हणजे घरासाठी काही शॉपिंग करायची आहे एवढे 2 वर्ष ऑनलाईन शॉपिंग केली ऑनलाईन शॉपिंगमध्ये ती मजा नाहीये त्यामुळे आता मी घरासाठी काही बेडशीट्स आणि स्टुडिओसाठी काही डेकोरेटिव्ह वस्तू दिसल्या तर घेऊन येणार आहे तर आम्ही चाललो आहोत गावात म्हणजे पुण्यामध्ये चाललो आहे आणि तिथून मी बेडशीट्स घेणार आहे आणि खरं तर मुलांना पण घेऊन गेलो असतो पण मुलांना आम्ही आजी आजोबांपाशी सोडणार आहे कारण काय आहे ना की मुलांना पण म्हणत होते की आम्हाला आजीकडे जायचं आहे आणि पार्थला मनस्वी दोघं पण शॉपिंग करताना खूप चिडचिड करतात त्यामुळे मग आम्ही मुलांना आजी आजोबांकडे सोडून 1 तास 2 तासासाठी घरासाठी काही शॉपिंग करून येणार आहे ओके बेटा मी आली ना तू पण आलीस अरे कुठे चाललीस तू आजीकडे चालली आणि काका आजोबा आणि काकाकडे ओके काय करणार तिथे जाऊन जेवण करणार ओके आणि खेळणार का पण ठीक आहे चालेल तर आम्ही शॉपिंगला जाणार आहोत आणि जी काही शॉपिंग असेल ती तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच कारण दुकानामध्ये खूप गर्दी असेल मी शूट करू शकणार नाही बोल ना 2 वर्ष ऑनलाइन केलं भारतात जायला तुला त्याच्यामुळे आजी आजोबांकडे जायला मिळतंय ना पण आम्ही शॉपिंगला बाहेर गेलो तर है ना पार्थला शॉपिंग अजिबात आवडत नाही त्यामुळे तो म्हणतोय ऑनलाईन होतं तेच बरं होतं पण आपल्याला माहितीये तुम्हाला सगळ्यांना माहितीये बायकांना डायरेक्ट जाऊन असं हात लावून कुठलीही वस्तू घेतल्याशिवाय शॉपिंग आवडत नाही तर जी काही शॉपिंग केली आहे ती नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे मी आता माझा प्रयत्न असेल की प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी एक ब्लॉग बनवत जाईल तर त्यावेळी तुम्हाला ती शॉपिंग बघायला मिळेल मी ती दाखवेन बेडशीट्स वगैरे घेणार आहेत तर असा होता हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि
सरितास होमला सब्सक्राइब करा असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी. परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.